नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगोड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळीपालन मार्केटिंग संदर्भात सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जे शेतकरी आपल्या ग्रीनगोड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, शेळीपालन तर खूप लोक करतात, त्यामध्ये उतरतात पण, खर्च पण खूप करतात, काही तोट्यात जातात तर काही प्रॉफिटमध्ये येतो, उत्पादन चांगलं मिळतं. परंतु मग नंतरचा जो प्रश्न आहे तर हा येतो विक्रीचा. कारण आता चांगले चांगले जर ब्रीडचं जर आपण संगोपन करतो आहे पण त्याचं मार्केटिंगच आपल्याच्याने होत नसेल किंवा मार्केटिंगची व्यवस्था आपल्याकडून व्यवस्थितरित्या सुरळीत होत नसेल तर मग मात्र त्याचा आपल्याला जास्त फायदा होत नाही. मग काय करावं लागतं की नॉर्मल जसे आपले कमी रेटमध्ये विकता येईल तसं आपण विकतो. सहजासहज तरी एवढी वेळ जी आहे तर ती आपल्यावर येत नाही. कारण शेळीपालनामध्ये भरपूर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या शेळ्या घ्यायची आवड असते किंवा वेगवेगळी ब्रीड सांभाळायची हौस असते, तर याच्यामुळे ते वेगवेगळे ब्रीड शोधत असतात. परंतु तरीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की आपण मार्केटिंग व्यवस्थापन कसलं घरी बसल्या बसल्या आपल्याला करायचं आहे. तर यासंबंधी सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे सगळी माहिती तुम्हाला कळेल. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही प्लॅटफॉर्म असे सांगणार आहे की जिथं तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं आपलं एक दुकान मांडू शकता, म्हणजे तुम्ही दाखवू शकता की माझ्याकडे बाबा हे ब्रीड आहे, या ब्रीडचे पिल्लं आहेत, त्यानंतर गाभण शेळी आहे, खाटी शेळी आहे किंवा वॅलेली करडांसहित शेळी आहे. तर असं एक आपल्याला आपला पोर्टफोलिओ तयार करायचा आहे. पोर्टफोलिओ तयार करून आपल्याला फक्त ऑनलाईन दाखवायचं आहे. मग ऑनलाईन पाहिलं की जे शेतकऱ्यांना व्यवस्थित रेट वाटेल, त्यांना असं वाटेल की बाबा चला ब्रीड चांगलं आहे आणि रेट पण व्यवस्थित आहे, तर ती लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करतील. तर अशा संबंधी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर यामध्ये वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत जिथं तुम्हाला व्यवस्थितरित्या सगळी आपलं पोर्टफोलिओ मांडायचं आहे. तर आपण सोशल नेटवर्किंग साईटचा यामध्ये वापर करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आहे यूट्यूब. लक्ष ठेवा, कधी पण सगळ्यात जास्त गुड फार्म जो आहे किंवा शेळीपालनाचे व्हिडिओ जे पाहिले जातात तर त्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहिले जातात. मग आता यूट्यूबवर तुम्हाला हे दाखवायचं आहे की आपल्या फार्मच्या नावासही तुम्ही तुमचा यूट्यूबवर व्हिडिओ टाकत चला. यूट्यूबमधून पैसा कमवायचं यामधून हा उद्देश नाही आहे. परंतु यूट्यूबमध्ये जी लोकं शेळ्या पाहतात त्यांना जर क्वालिटी आवडली तर त्यांना गुड फार्मचं नाव माहिती पाहिजे किंवा नंबर तरी असला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांना कॉन्टॅक्ट करायला मोकळं जातं किंवा सोपं होतं. यातच याच व्हिडिओमधून त्यांना कळणार आहे की त्या शेळ्यांची क्वालिटी कशी आहे, म्हणजे व्यवस्थित आहे का किंवा खानवटा कसा आहे, शेळीचं ब्रीड कसं आहे, कोणतं आहे, किती पर्सेंट आहे मध्ये झालेलं आहे किंवा किती प्युअर आहे, या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमधून कळतील. तसेच तुम्ही जर डेली अपडेट करत राहिले तर व्हिडिओ ॲटोमॅटिकली जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्याचा संपर्क तुमचा जास्त वाढतो. त्याच्यानंतर दुसरा प्लॅटफॉर्म आहे फेसबुक. फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओज वगैरे टाकू शकता. तुमचं फेसबुक पेज असेल किंवा प्रायव्हेट अकाउंट असेल तर तुम्ही प्रायव्हेट अकाउंटवरही टाकत जाऊ शकता. पेज किंवा ग्रुप करून तुम्ही त्याच्यावर फोटो, व्हिडिओज, माहिती हे सगळं काही टाकू शकता की जेणेकरून ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. आणि फेसबुक आजचं एक असं माध्यम आहे की तुम्ही अगदीच 100 रुपये त्यामध्ये इन्व्हेस्ट करून तुम्ही 4-5 हजार लोकांपर्यंत सहज पोहोचू शकता. तर ती ही व्यवस्था फेसबुकमध्ये, म्हणजे फेसबुकसुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला मार्केटिंग करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा, हा तिसरा मी जो तुम्हाला सांगणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. याच्यात तुम्ही काही जरी नाही केलं, फक्त आपला पोर्टफोलिओ जरी तयार केला तरी खूप शेतकरी अप्रोच होतात. आणि मी सुरुवातीपासून फक्त याच एका प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. तर माझं उस्मानाबादी शेळीपालन असतानासुद्धा मला त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला. तर हे आहे indiamart.com, ही वेबसाईट म्हणजेच ॲप किंवा वेबसाईट दोन्ही पण यांचं आहे. तर इंडिया मार्टवर आपल्याला काय करायचं की आपली एक कॅटेगरी करायची, म्हणजे जर आपल्याकडे 5 वन असतील, समजा शिरोही, सोजत, बिटल, आफ्रिकन बोर, उस्मानाबादी, तर या 5 शेळ्यांचे 5 वर्गीकरण करायचे. आफ्रिकन बोर, उस्मानाबादी, शिरोही, सोजत, बिटल अशा पद्धतीनं त्यांचा एक प्लॅटफॉर्म केला की त्यामध्ये प्रकार टाकायचे, खाटी शेळी, करड, गाभण शेळी, बोकड, असे 4 जरी कॅटेगरीज तुम्ही केले तरी ते पाहणाऱ्याला व्यवस्थित जातं. आणि एक त्याच्यापुढं जर शेतकऱ्यांपुढं जर कॅटलॉग असेल, आपला कॅटलॉग जर त्यांना पाहायला मिळाला तर ते त्यांना आणखी व्यवस्थित समजतं. म्हणजेच काय की सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी सोपं जातं. तसेच तुम्ही आणखी त्याच्यामध्ये आणखी काही ॲडिशनल करू शकता किंवा तुम्हाला जर ऑफरमध्ये द्यायची असेल तर तुम्ही ऑफरही त्यामध्ये देऊ शकता, म्हणजे जेणेकरून शेतकरी अट्रॅक्ट होतील. तर अशा पद्धतीनं तुम्ही या तीनही प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर करून आपलं गुड फार्मचं जे मार्केटिंग आहे हे सुरू करू शकता. एक लक्षात ठेवा, गुड फार्मिंगचं मार्केटिंग सुरू करण्यासाठी तुमच्याकडं क्वांटिटी ही महत्त्वाची नाही आहे किंवा तुमच्याकडे 200 शेळ्या आहेत म्हणून तुमच्याकडं लोक जास्त येतील असं काही नाही. तुमच्याकडे जर क्वालिटी ब्रीड असेल तर तुमच्याकडे ॲटोमॅटिकली शेतकरी अप्रोच होतील, घेणारे अप्रोच होतील. आणि राहिला करडांचा विषय, तुमच्याकडे जर क्रॉसची करडं असेल तर तुम्ही ते लोकल बाजारामध्ये विकू शकता. आणि जर तुमच्याकडे
प्रॉपरली बोकड असतील ब्रीडचे 100%, 80%, 85%, तर ते तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवर टाकून त्यांची विक्री करू शकता. आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवा, जे आपल्यापर्यंत आपल्या फार्मपर्यंत येऊन घेतात तर ते निगोशिएशन करतात, म्हणजे कमी जास्त करतात, कारण ते व्यापारी वर्ग असतो. आणि जो शेतकरी वर्ग आहे तर हा फार जास्त निगोशिएट करत नाही, म्हणजे आपल्याला तिथं जास्त फायदा त्याचा आणखी होतो. तर नक्की कळवा मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुमची शेळीपालन संदर्भात इतर कोणती अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, त्याच्यावर आपण सविस्तर पुन्हा व्हिडिओ बनवू. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.